आजपासून आपण एनएमएसचा इतिहासाचा विषय चालू करणार आहोत. प्रत्येक लेसनवरती, प्रत्येक धड्यावरती 60-70 प्रश्न काढायचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे प्रत्येक ओळीवर प्रश्न पडलाच पाहिजे असा प्रयत्न आहे माझा. म्हणजे मुलांनी जरी घरी दुसरा अभ्यास केला नाही, फक्त हा एवढे व्हिडिओ जरी पाहिले पुन्हा पुन्हा, तरीही तुमचा एनएमएसचा इतिहासाचा पूर्ण पोर्शन होणार आहे. इतिहासानंतर भूगोल, नागरिकशास्त्र, सायन्स सगळा विषय घेण्याचा प्रयत्न आहे आपला. आज सुरुवात करूयात इतिहास. इतिहासाचा पहिला धडा घेऊयात. पहिला धडा आपला सुरू करूयात. पहिला प्रश्न, इतिहासाच्या साधनामध्ये कोणकोणत्या साधनांचा समावेश होतो. हा अजून एक तुम्हाला अजून एक सांगायचं की फक्त व्हिडिओ पाहून अभ्यास कसा होणार असा प्रश्न पडला असेल तुम्हाला, तर काय करायचंय पहा. एक पहिलं पान घ्यायचं, ठीक आहे. पहिल्या पानावर किती प्रश्न असेल आपले, 6-7, 7-8 असेल, 6-7 असेल. एक पान घेतलं, पहिलं पान वाचलं मी, इतिहासाच्या साधनामध्ये कोणकोणत्या साधनांचा समावेश होतो, ठीक आहे. असं उत्तर पण वाचलं, भौतिक, लिखित, मौखिक. पाच प्रश्न घेतले, पाच प्रश्नानंतर पुन्हा पहिल्या प्रश्नाला जा. पहिल्या प्रश्नाला गेले तुम्ही, मग तुम्हाला पहिला प्रश्न वाचताना तुम्हाला वाटलं हा हा प्रश्न आपण वाचलेला आहे, 50-60% आठवेल. पुढच्या वेळेस पुन्हा एकदा वाचा, मग तुम्हाला वाटलं हा आपला हा 100% प्रश्न पाठ झालेला आहे जेव्हा असं वाटेल तेव्हा ही रिपीट प्रोसेस बंद करायची. काही ना एकाच ह्याच्यात होणार, काही ते काही एकपाठी असतात, काही ना ठीक आहे ना 2 वेळा वाचावं लागेल, काही ना 3 वेळा वाचावं लागेल, पण 2 किंवा 3 वेळा वाचल्यावर तुमचा हा अभ्यास पूर्ण होणार आहे. एनएमएसमध्ये धड्याच्या बाहेरचे प्रश्न येत नाहीत, ठीक आहे. पहिला प्रश्न, इतिहासाच्या साधनामध्ये कोणकोणत्या साधनांचा समावेश होतो, भौतिक, लिखित आणि मौखिक. पुढचा प्रश्न, आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित साधनांची नावे लिहा. पहा, दृक श्राव्य आणि दृक श्राव्य ही आहेत आपली साधने तंत्रज्ञानावर आधारित. पुढचा प्रश्न, इतिहासाच्या भौतिक साधनांची नावे सांगा. भौतिक म्हणजे अशी साधने की ज्यांना आपण टच करू शकतो, नाण्यांना टच करू शकतो, वास्तूंना टच करू शकतो. वास्तू म्हणजे मोठे मोठे बिल्डिंग्स, पुतळे, पदके, विविध वस्तू, म्हणजे किल्ले वगैरे असं येतं याच्यामध्ये. पुढचा प्रश्न, आधुनिक भारताच्या इतिहासातील अनेक वास्तू डॅश म्हणून घोषित केलेल्या आहेत, राष्ट्रीय स्मारके म्हणून घोषित केले आहेत का, तर ते आपल्याला जतन करून ठेवायचे असतात. पुढचा प्रश्न, अंदमान येथील सेल्युलर जेलला भेट दिल्यावर डॅश या क्रांतिकारकाविषयी माहिती मिळते, किंवा कोणत्या क्रांतिकारकाविषयी माहिती मिळते असाही प्रश्न येऊ शकतो. उत्तर आहे स्वातंत्र्यवीर सावरकर. काय उत्तर आहे? स्वातंत्र्यवीर सावरकर. किंवा प्रश्न असा येऊ शकतो की सावरकरांना कोणत्या जेलमध्ये कैद करून ठेवलेले होते, त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा भेटलेली होती आणि त्यांना अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये ठेवलेलं होतं. मुंबई येथील तुम्हाला हे पण गाणं माहिती असेल, ने मजशी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला, ते त्यांनी इथे असताना त्यावेळी ज्यांनी सुटका करून घेतली त्यावेळेचं ते गाणं आहे. पुढचा प्रश्न, मुंबई येथील डॅशला भेट दिल्यावर गांधी युगाच्या इतिहासाविषयी माहिती मिळते. मुंबईचं आहे उत्तर मनी भवन. लक्षात ठेवायचं मुंबईचं एमने चालू होतंय, उत्तर पण एमने चालू होतंय. अच्छा काहीतरी ट्रिक करून घ्यायचं आपण आपल्याच. गांधीजींचा सेवाग्राम आश्रम कोठे आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. गांधीजींचा सेवाग्राम आश्रम वर्धा येथे आहे, ठीक आहे. आता हे पान पुन्हा रिपीट एकदा केलं तर ट्राय करू आपण 2 मिनिटं तुमचा कसा अभ्यास करायचा ते. पहा, आठवतं का आपण हा प्रश्न वाचलाय म्हणून, वाटतं आठवलंय म्हणून, हो की नाही. असंच एक एक पान पुन्हा पुन्हा केलं, रिपीट रिपीट रिपीट, याला म्हणतात हॅमरिंग. हॅमरिंग म्हणजे एकच गोष्टीवर सारखे सारखे आघात करणे. गांधीजींच्या वापरातील वस्तू कागदपत्रे पुण्यातील कोणत्या गांधी स्मारक संग्रहालयात पाहावयास मिळते. उत्तर आहे आगा खान पॅलेस. काय उत्तर आहे? आगा खान पॅलेस. पुढचा प्रश्न, लिखित साधनांची नावे लिहा. आता लिखित साधने माहिती आपल्याला काय काय कशा कशात आपल्याला मागची माहिती मिळते. पत्रव्यवहार, जुने पत्रव्यवहार सापडतात काही काही ठिकाणी, त्याला म्हणतात पत्रव्यवहार. परदेशी व्यक्तींच्या नोंदी, वृत्तपत्रे, चरित्रे, नियतकालिके, फॅक्टरी रेकॉर्ड्स आणि आत्मचरित्रे पुस्तके, हे सगळे आहेत लिखित साधनांची नावे की ज्यांच्या थ्रू आपल्याला आजपर्यंत माहिती मिळते की मागे काय काय झालं आहे ते इतिहासात. पुढचा प्रश्न घेऊयात, स्वातंत्र्यपूर्व काळात लोकजागृतीचे काम करणारे वृत्तपत्रे कोणकोणती होती. आता हे पाठ करायचं ज्ञानोदय. काय पहिलं? ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश, केसरी, दीनबंधू, अमृत बाजार. अमृत बाजार पत्रिका एक शब्द आहे, ठीक आहे. ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश, केसरी, दीनबंधू, अमृत बाजार पत्रिका. तुम्ही याच्यावर एखादी ट्रिक वगैरे काढू शकता
की अमृतने बाजारात जाऊन केसरी ही पत्रिका आणली, किंवा बंधू शब्द येण्यासाठी तुम्ही असं म्हणता का अमृत बंधूंनी, ठीक आहे, काहीतरी ट्रिक काढा तुम्ही छोटीशी. नंतर निबंधमाला या मासिकातून कोणी भाष्य केले आहे, निबंधमाला ही विष्णू शास्त्री चिपळूणकर, ठीक आहे. पुढचा प्रश्न, गोपाळ हरी देशमुख यांना कोणकोणत्या नावाने संबोधले जाते. गोपाळ हरी देशमुखांना म्हणतात लोकहितवादी. काय म्हणतात? लोकहितवादी. प्रभाकर या साप्ताहिकातून कोणी शतपत्रे लिहिली. प्रभाकर या साप्ताहिकातून लोकहितवाद्यांनी म्हणजेच गोपाळ हरी देशमुख यांनी लिहिली. पहा बरं का, त्यांचं उर्फ लिहिले म्हणजे त्यांचं एक नाव होतं अजून, गोपाळ हरी देशमुखांनाच लोकहितवादी असे म्हणायचे. ओके, पुढचा प्रश्न, बाबासाहेब आंबेडकरांनी जानेवारी 1920 मध्ये कोणते पाक्षिक सुरू केले. त्याचं उत्तर आहे मूक नायक. किंवा याचा दुसरा प्रश्न येऊ शकतो की मूक नायक कोणी लिहिले, मूक नायक हे पाक्षिक कोणी चालू केले. तर याचं उत्तर येणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कधी चालू केले, तर त्यावेळेस आपण उत्तर लिहू शकतो जानेवारी 1920. म्हणजे एकाच प्रश्नामध्ये आपल्याला तीन प्रश्न होऊ शकतात, कसाही प्रश्न विचारला जाईल, पण याच्या बाहेरचे प्रश्न येणार नाहीत. पुढचा प्रश्न, हे प्रश्न बनवलेलाच आहे, मूक नायक हे पाक्षिक कोणी सुरू केले. पण आता लगेच झालं, लगेच आपण आठवतो बाबासाहेब आंबेडकरांनी. मूक नायक कोणी लिहिलंय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. मूक नायक हे पाक्षिक कधी सुरू केले? जानेवारी 1920. पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्याभ्यासाकरिता कोठे गेले होते. ते गेले होते इंग्लंडला, ठीक आहे. पुढचा प्रश्न, बहिष्कृत भारत हे पत्र कोणी सुरू केले. याचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बहिष्कृत भारत हे डॉक्टर आंबेडकरांनी चालू केलेलं पत्र आहे. पुढचा प्रश्न पहा, तोच फिरून आणणार आहे, बहिष्कृत भारत हे पत्र केव्हा सुरू केले. हे केव्हा सुरू केलेलं आहे? एप्रिल 1927. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर आंबेडकरांनी चालवलेली वृत्तपत्रांची नावे कोणती. त्याचे आहे जनता आणि प्रबुद्ध भारत. जनता आणि प्रबुद्ध भारत. पुढचा प्रश्न, डॅश हे देखील इतिहासाचे महत्वाचे साधन मानले जाते. नकाशा. कोणते? नकाशा. प्रत्येक लेसन मध्ये प्रत्येक ओळीवर प्रश्न काढायचा प्रयत्न केलेला आहे, वेळ नव्हता टाइप बीप करायला, तेव्हा मग सर 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 हातानेच लिहिलेत प्रश्न. पुढचा प्रश्न, ब्रिटिश काळात भारताचे शास्त्र शुद्ध पद्धतीने सर्वेक्षण करून नकाशे कोणी बनविले. उत्तर आहे सर्वे ऑफ इंडिया या स्वतंत्र विभागाने काय केलेलं आहे, शास्त्र शुद्ध पद्धतीने सर्वेक्षण केलं त्यांनी आधी. सर्वेक्षण म्हणजे ऑब्झर्वेशन करून ब्रिटिश काळामध्ये नकाशे बनवलेले आहेत. पुढचा प्रश्न, मुंबई बंदराचे मूळ आराखडे कोठे आहेत. मुंबई बंदराचे मूळ आराखडे आहेत मुंबई पोर्ट ट्रस्ट येथे. मुंबईच्या नागरी विकासाची माहिती कोठे मिळू शकते. मुंबई बंदर विकसित करताना वास्तुविशारद आणि अभियंत्यांनी केलेल्या आराखड्यावर. कुठे मिळणार आहे? मुंबईच्या नागरी विकासाची माहिती कुठे मिळणार आहे? मुंबई बंदर विकसित करताना. मुंबई बंदर विकसित जेव्हा केलं तेव्हा वास्तुविशारद आणि अभियंत्यांनी केलेल्या आराखड्यावर. आराखड्यावरच भेटणार आहे, पण कोणता आराखडा आहे? वास्तुविशारद आणि अभियंत्यांनी. वास्तुविशारद म्हणजे कॉन्ट्रॅक्टर असावे, कन्स्ट्रक्टर असावेत, आणि अभियंते म्हणजे इंजिनियर आजच्या भाषेमध्ये आपल्या. पुढचा प्रश्न, मौखिक साधनांची नावे लिहा. मौखिक साधने काय काय आहेत? लोकगीत. पहा, लोकगीतामधून आपल्याला मागच्या इतिहासाची माहिती मिळती. पोवाडे शक्यतो आपण शिवाजी महाराजांवर जास्त ऐकलेले आहेत. लोककथा, प्रसंग वर्णने. पहा, बाजी प्रभू देशपांडेचं प्रसंग वर्णन, मुलाखती आणि मेळे, जलसे, कलापथके, ओव्या, स्फूर्तगीते. एवढे सारे काही विचारणार नाही, ते जोड्यामध्ये वगैरे येऊ शकतं. मौखिक साधने इकडे जोडी देतील, यापैकी कोणती पण जोडी देतील. किंवा लोकगीते हे डॅश साधने आहेत, लोकगीते हे मौखिक साधने आहेत. पोवाडे हे डॅश साधनांमध्ये येते, तर पोवाडे हे मौखिक साधनामध्ये. प्रश्न फिरून येऊ शकतो, पण हे पाठ करून घ्या, याच्यावर कुठला तरी प्रश्न येईल. लोकांमध्ये प्रेरणा चैतन्य निर्माण करण्यासाठी डॅशचा उपयोग होत असे. कशाचा? पोवाडे. पोवाडे पहा, कसे स्फूर्तीवाईक वाटतात. चला असंही आपणही काहीतरी करावी अशी स्फूर्ती येते, चैतन्य निर्माण होतं. पुढचा प्रश्न, पोवाड्यांच्या माध्यमातून शोषित वर्गातील जागृती, संयुक्त महाराष्ट्र लढा यासारख्या घटनांवर आधारित पोवाड्याची रचना कोणी केली.
ठीक आहे, कोणी केले? सत्यशोधक समाज. पुढचा प्रश्न आहे, दृक श्राव्य साधनांची नावे लिहा. छायाचित्रे, ध्वनिमुद्रिते आणि चित्रपटे. ध्वनिमुद्रितेला काय म्हणत? रेकॉर्ड्स म्हटलं जातं. पुढचा प्रश्न, डॅश ही आधुनिक भारताच्या इतिहासाची दृक स्वरूपाची साधने आहेत. छायाचित्रे. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊयात. डॅश मधून आपणास व्यक्ती प्रसंग जसे होते किंवा जसे घडले त्याची दृश्य स्वरूपात माहिती मिळते. छायाचित्रे. काय? छाया. पुढचा प्रश्न, डॅश ही इतिहासाची श्राव्य स्वरूपाची साधने आहेत. ध्वनिमुद्रिते आणि रेकॉर्ड्स. ध्वनिमुद्रेला रेकॉर्ड्स म्हणतात. आता पहा, रेकॉर्ड्स वेगवेगळ्या पद्धतीमध्ये येतं. पहिले कॅसेटमध्ये यायचं, आता फ्लॉप्या, मग सीड्या. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न, भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात श्राव्य साधने म्हणून वापर करण्यात येईल असे उदाहरण. आता पहा, रवींद्रनाथ टागोरांनी जे जनगण मन लिहिलं ते आणि सुभाषचंद्र बोसांचं भाषण. सुभाषचंद्र बोसांचं भाषण आजही रेकॉर्ड आहे. सुभाषचंद्र बोसांचं भाषण आजही रेकॉर्ड आहे. ठीक आहे, दोन येईल याच्यामध्ये, रवींद्रनाथ टागोरांचे जनगण मन आणि सुभाषचंद्र बोस यांचे भाषण. कुठं भाषण होतं माहिती का? रेडिओवरती होत. पुढचा प्रश्न, 1913 चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ कोणी रोवली? दादासाहेब फाळके. दादासाहेब फाळके 1913. प्रश्न असा येऊ शकतो, दादासाहेब फाळके यांनी चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ कधी रोवली? तर उत्तर येईल 1913. फाळके पुरस्कार असतो पहा, बऱ्याच वेळा ऐकला असेल, टीव्हीवरती प्रोग्राम होतो. कितव्या शतकात चित्रपट तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणात प्रगती झाली? उत्तर आहे 20व्या. 20व्या शतकात चित्रपटाच्या तंत्रज्ञानात मोठी प्रगती झाली. 20वंच येणार आहे पहा, 1913 म्हणजे हे 20वं शतक चालू झालेलं असतं. 1900 तिथे 1900 संपतं. 1901 1902 हे सगळं काय असतं? 20वं शतक असतं. पुढचं, कोणत्या ऐतिहासिक प्रसंगाच्या ध्वनी चित्र फिती उपलब्ध आहेत? दांडी यात्रा. दांडी यात्राच्या आजही चित्रफिती उपलब्ध आहेत. मिठाचा सत्याग्रह आणि चले जाव आंदोलन त्या काळात घेतलेले. पुढचा प्रश्न आहे, लिखित साधने कोठे जतन करून ठेवली जातात? तर त्याचं उत्तर आहे अभिलेखागारात. कुठे होतात? अभिलेखागारात. कुठे? अभिलेखागारात. ठीक आहे, पुढचा प्रश्न, इतिहासाच्या साधनामधील डॅश साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत. दृकश्राव्य. इतिहासाच्या साधनामधील आधुनिक कशावर आहे? दृकश्राव्य. पाहू शकतो ना, ऐकू शकतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न, योग्य जोड्या जुळवा. आता पहा, ज गट दिले आहेत अंदमान, मुंबई, वर्धा, पुणे. आणि दुसऱ्या गटामध्ये सेवाग्राम, आगाखान पॅलेस, मणिभवन, सेल्युलर. वर्गाच्या अभ्यासासारखं आपल्या इथं समोरासमोर लिहायची सुविधा नसते, तर काय करत असतं? आपलं ऑप्शन शोधायचे असतात. तर अचं उत्तर कोणतं येणार आहे पहा, अंदमान. अंदमान अ म्हणजे सेल्युलर जेल. बरोबर, अंदमानचं काय येणार उत्तर? आपलं सेल्युलर जेल. मी असं मारते. मुंबई. मुंबईला काय आहे? मुंबई. मणिभवन मग सांगितलं मला म उत्तर आहे म्हणून. वर्धा कुठे आहे? वर्ध्याला काय आहे? सेवाग्राम आश्रम. आणि आगा खान पॅलेस आहे पुण्याला. किती? चौथी पुढची जोडी पहा, म्हणजे अ च चौथ पाहिजे. अ च हवय 3, अ च चौथ हे दोन उत्तर देणार. ब च 3 हे दोन मॅच होतात. ते आता क वरती यावं लागेल आपल्याला. क आहे वर्धा. वर्ध्याचं उत्तर 1, म्हणजे वर क च 1 कुठं उत्तर आहे? याच्यामध्येच आहे, म्हणजे याचं आपलं ऑप्शन येणार आहे 2. ठीक आहे, व्यवस्थित बघायचं. इथे नजर फिरल्यावर होते, एकतर परीक्षा टेन्स असतो आपल्या डोक्यावरती. पुढचा प्रश्न, योग्य जोड्या जुळवा. पुन्हा जोड्या आल्या ते विष्णू शास्त्री चिपळूणकर, हरी गोपाळ देशमुख, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रवींद्रनाथ टागोर. सगळ्यात पहिलं माहिती आहे आपल्याला रवींद्रनाथ टागोर. रवींद्रनाथ टागोरांनी काय केलंय? जनगण मन डायरेक्ट जोडून दिल्या ते. मी विष्णू शास्त्री चिपळूणकरांनी निबंध मला लिहिलेले, हरी गोपाळ देशमुखांनी प्रभाकर हे लिहिलेले, प्रभाकर मासिक केलेले, आंबेडकरांनी मूक नायक हे पाक्षिक चालू केलं. इथे मी डायरेक्ट जोड दिले, त्याच्या वाकडे तिकडे जोडे आल्या. तर ह्या प्रकारे तुम्हाला लिहायच्यात. हा फॉर्मॅट दिला मी तुम्हाला की अशा प्रकारे तुम्हाला उत्तर लिहायचे आहेत. अशा हा जो प्रश्न आहे ना आपला 38वा, तसा. पुढचा आहे, मूक नायक कधी झालंय? 1920. 1927 बहिष्कृत भारत, 1913 चित्रपट सृष्टी मुहूर्तमेढ दादासाहेब फाळकेंनी लावली, आणि 1857 झाला आहे स्वातंत्र्य लढा. ठीक आहे, 40 प्रश्न निघले त्याच्यावरती.
हा पहिला आपला प्रश्न, पहिला धडा संपलेला आहे, चांगला अभ्यास करा, एक पान पुन्हा पुन्हा रिपीट करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला लिहायची गरज पडणार नाही. एक पान झालं की रिकॉल करायचं, पुन्हा पाहायचं झालं का पाठ. ठीक आहे, पुढच्या लेक्चरला आपण सेकंड लेसन घेणार आहोत. ओके, तोपर्यंत अभ्यास करा.